प्लीज सब्सक्राइब टू स्माइल प्लीज किड्स। स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट या दिवशी संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो। 1947 साली याच दिवशी आपला भारत देश इंग्रज शासनापासून मुक्त झाला होता। जवळपास 200 वर्ष भारत इंग्रजांच्या गुलामीत जगत होता। सारे भारतीय इंग्रजांच्या अत्याचाराने त्रस्त झाले होते। अनेक शूरवीरांनी या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला। महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल सारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले। भगतसिंग, सुखदेव व राजगुरू सारख्या अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। सगळे भारतीय एकजूट झाले। सत्याग्रह आंदोलन व भारत छोडो आंदोलन सारखी अनेक आंदोलने केली गेली। अखेर इंग्रजांना भारत सोडावे लागले व 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला। दरवर्षी 15 ऑगस्ट या दिवशी प्रधानमंत्रींच्या हस्ते दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकविला जातो। या कार्यक्रमात असंख्य भारतीय सहभागी होतात। शाळा, महाविद्यालय व अनेक कार्यालयांमध्ये देखील हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। प्रमुख अतिथी राष्ट्रध्वज फडकवितात व राष्ट्रगीत गायले जाते। सारे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतात। ठिकठिकाणी देशभक्ती गीत लावले जातात। लोक एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा देतात व शहीदांना श्रद्धांजली अर्पित करतात। Thanks for watching!